पाचोरा येथील जवळपास 90 शेतकऱ्यांचा विद्युत वितरण कंपनीने कोणतीही सूचना किंवा विद्युत वापराचे बिल न देताच अचानक विद्युत पुरवठा खंडित केला. यामुळे शेतमाल सुकणार असून याबाबत चिंतेचं वातावरण आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसलेला आहे. त्याचा सामना करत वैतागलेला शेतकरी वर्ग आता या विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला वैतागला आहे. त्यामुळेच त्यांनी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन घोषणाबाजी केली. लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास वेळ आल्यास आत्महत्याही करू अशी संतप्त प्रतिक्रिया पाचोरा येथील शेतकऱ्यांनी यावेळी दिली आहे. माझ्या वडिलांच्या नावावर वीज कनेक्शन आहे, प्रेमलाल श्यामलाल देसाई. मी रेग्युलर ग्राहक आहे, तरी माझं वीज कनेक्शन कट केलेलं आहे. मी कृष्णपुरी शहरातला आहे, तरी मला वीज पुरवठा खंडित केलेला आहे. खंडित केल्यामुळे तुमचं काय नुकसान होतं? माझा गुराढोरांना पाणी नाही आहे आणि माझे पीक जे लागवड झालेली आहे ते पूर्ण वाया जातो आहे. त्याची पूर्ण भरपाई मी वीज महामंडळाकडून ग्राहक मंचाकडे तक्रार करून वसूल करेन, भरपाई पूर्ण वसूल करेन. आपला कृष्णापुरी शिवारामध्ये जवळपास 2000 हेक्टर जमीन आहे, परंतु इथे आता काय झालेलं आहे की वीज मंडळातर्फे लाईन कापण्यात आलेली, पूर्ण फीडर बंद करण्यात आलं. सबस्टेशनवर जेवढे ॲग्रिकल्चर फीडर आहेत तेवढे बंद करण्यात आले. त्याचं कारण म्हणे की वीज थकबाकी झालेली आहे. काल दुपारी 2 वाजेला यांनी फीडर बंद केलं, आतापर्यंत आम्हाला बिलसुद्धा मिळालेलं नाही आहे. एकही शेतकऱ्याला बिल मिळालेलं नाही आहे. बिल नाही मिळालं तर ते लाईन पैसे कसे भरायचे? पैसे भरता येणार नाही, त्याच्यामुळे आता लाईन बंद करून ठेवली. त्याच्यासाठी आम्हाला बिल आवश्यक आहे. आता बिल बनवून देतील. आजचा शनिवार, ऑफिसमध्ये कोणताही ऑफिसर तिथे नाही आहे जागेवर. उद्या रविवार पुन्हा बंद राहीन. सोमवारी बिल बनतीन आणि संध्याकाळी येतील, म्हणजे 4 दिवसामध्ये सगळे पिकं सुकून जातील. एक तर प्रत्येक शेतकऱ्याच्या विहिरीला पाणी नाही आहे. जेमतेम डोरागोरांची गरज भागण्यासाठी इकडून तिकडून म्हणजे कसं तरी पाणी भरणा होतोय, डोरांना पाजलं जातं आहे. त्याच्यामुळे पिकं सुकायची जवळपास 2000 हेक्टर जमीन ही जी आता थोडीफार लावलेली आहे, लावण केली आहे, त्याच्यासाठी पाणी आवश्यक आहे. त्यांनी बिलं दिले तर आम्ही शेतकरी भरण्यास तयार आहे. संपूर्ण न तर भरणार नाही, शक्य नाही आहे. थकबाक्या आहेत, काही लोकांनी इथे पैसे भरलेले आहेत, त्यांचीसुद्धा लाईन कट करून म्हणजे पूर्ण फीडरच बंद केलेलं आहे. तर लाईन त्यांची चालू कसं काय होणार?